नमस्कार, कसे आहात? मजेत ना? तर आता 3-4 दिवस आधी जो व्हिडिओ मी टाकला होता, ह्याच बसने मी जात होती आणि हा रूट मी तुम्हाला दाखवला आहे. तर आज पुन्हा एकदा त्याच बसमध्ये मी जाते, पण आज हे पण घरी होते आणि मला विचार केला की बस सहसा म्हणजे 99% ही बस खालीच असते बहुधा, आणि असं फ्रंट सीटवर वरती बसायला मिळतं. माझ्या मागे बस बघत असाल तर सगळे सीट्स खाली आहेत आणि खाली दोनच पॅसेंजर्स बसलेत, आणि इथे जिथे काही मध्ये मध्ये स्टॉप येतात तिथे एखादा दुसरा पॅसेंजर चढतो, पण मोस्टली बस खालीच असते. म्हणून आज मी विचार केला की असं कार न घेता आज बसने जाऊया. तर दोघी मुलांना मी आदर्श आणि कृष्णा स्कूलमध्ये ड्रॉप केलं आणि आता मी बसने जातो आहे. तर असं बसायची खूप इच्छा होती. तर न्यू कॅसलला जातो तर त्या बसमध्ये बरंच गर्दी असते, पण आता मी ज्या टाउनमध्ये जातो आहे क्रामलिंग टर्न, तर ही बस बऱ्याचदा मी बघते घराजवळून जाते तर खाली जाते. मग मी यांना म्हटलं की आज जाऊया, आज चान्स आहे की असं वरती बसून मस्त फ्रंट सीटवर बसून असं सगळा व्ह्यू बघायला मिळेल. म्हणून आज आम्ही बसने जातो आहे आणि आम्ही कुठे जातो आहे तिथलं शॉपिंग सेंटर पण मी तुम्हाला दाखवेल, आणि थोडंसं परत आज अजून एकदा व्ह्यू दाखवते बाहेरचा. तर हे थोडं बाहेरचं दृश्य, दोन्ही साईडला छान झाडं आहेत, छान पानांचं पण कलर खूप छान होता, आणि दोन्ही साईडला अशी दाट झाडं आहेत तिकडनं. तर अजून एक हा दुसरा व्ह्यू जातानाचा, हे खोल दरीसारखं दिसतंय, थोडं उंचावर आली आहे बस आणि खूप नॅरो आहे हा रोड, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी आहे. सुंदर असे झाडं आहेत, छान वाटतं. आणि आज वातावरण क्लाउडी आहे, पण एवढं खूप जास्त थंड नाही, जॅकेटचं वगैरे काम नाही आहे. आणि मागे मी जेव्हा गेली होती तेव्हा छान ऊन पडलेलं होतं, पण आज असं नाही आहे, क्लाउडी आहे जरा. तर अशा वातावरणात पण छान वाटतं बाहेरचं दृश्य, असं सगळं ग्रीनरी आहे आजूबाजूला. दूरपर्यंत तिकडे शेत दिसतंय ह्या साईडला, आणि ह्या साईडला घरं आहेत. इकडे ह्या साईडला हॉर्सेस दिसत आहेत, इकडनं बस टर्न झाली अशी. इकडे पण ह्या आपण शेतात एक दोन हॉर्सेस आहे, एक व्हाईट आणि एक ब्राऊन. आतापर्यंत जेवढ्या व्ह्यू मध्ये मी तुम्हाला दाखवलं की तुम्हाला दिसतच असेल की गाड्या किती म्हणजे कमी आहेत, बिलकुलच ट्रॅफिक नाही आहे, अगदीच एखादी दुसरी गाडी अशी दिसते रस्त्यावर. बरेच असे रस्ते मोकळे आहेत, त्यामुळे कुठे पण असं वेळेवर पोहोचलं जातं. आणि इथून हायवे सुरू होतो, तरी पण एवढी गर्दी दिसणार नाही, खूप कमी गाड्या आहेत. आता बस 4-5 गाड्या इकडे दिसत आहेत कारण हायवे आहे. पण आतले जे मी रस्ते दाखवले त्यामध्ये बघित दिसेलच व्हिडिओमध्ये की किती कमी गर्दी होती, खूप कमी गाड्या होत्या रस्त्यावर, काही ठिकाणी तर गाड्या नव्हत्याच. इथे वॉक करण्यासाठी एक छान रस्ता आहे, एक लेडी डॉगला घेऊन वॉक करत आहे. जॉगिंगसाठी पण चांगला रस्ता आहे, असे वॉकसाठी बरेच छान छान रस्ते असतात इकडे. हे आहे शॉपिंग सेंटर, आणि थोड्याच अंतरावर बस स्टॉप आहे, तिथे आम्ही उतरू. आणि उतरल्यावर मी पुन्हा एकदा दाखवते, इथे सगळे इतके सगळे कार इथे पार्क आहेत. खूप मोठं शॉपिंग सेंटर आहे. बस आता थोडंसं 1 मिनिटाच्या अंतरावर बस स्टॉप आहे, तिथे आम्ही उतरतो. आणि मग उतरल्यावर मी आतमध्ये दाखवते सगळं, तिथे आम्ही जाणार आहे तिथे. आणि हे असं बस बटन प्रेस करायचं, हे दाखवलं होतं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण. तर हे आहे मॅनर वॉक्स शॉपिंग सेंटर, इथे आम्ही पोहोचलो आहे. आणि ते छान आजूबाजूला फुलं आहेत आलेली, आणि इथं आतमध्ये जाऊन ह्या टनेलखाली जाऊन एक रस्ता आहे, तिथे छान मोठं पार्क आहे. पण आज तिथे जाणं जमणार नाही कारण मग मुलांना पण पिकअप करायचं आहे, उशीर होईल. तर
तर आता आधी आम्ही जातो शॉपिंग सेंटरला. तर इथे आहे सॅन्सबरीज, एंटर केल्याबरोबर जॉब सेंटर प्लस आहे, मुलांसाठी खेळण्यासाठी ठेवलं आहे. तर आम्ही असं मुलांना घेऊन कारने बऱ्याचदा येतो, पण आज बसने दोघं जण पहिल्यांदा आलो आहे. नेल्सचं शॉप आहे, बार्बर वगैरे आहे, आणि इथे पण असे मध्ये मध्ये पण असं मार्केट लागलं आहे. बॅग्स वगैरे आहेत, मध्ये रेस्टॉरंट्स आहेत. इकडे ज्वेलरी शॉप आहे, इथे आपले डिओस स्प्रे जे असतात फ्रॅग्रन्स त्याचं शॉप आहे, मोबाईलचं शॉप आहे. तर इथे असं गार्डनिंगचं जे आहे, गार्डनमध्ये ठेवण्यासाठी जे फर्निचर आहे, टेबल्स चेअर्स आहेत, स्विंग आहे वुडन, सेलसाठी आहेत हे पण. आणि आता आम्ही जातो आहे ह्या शॉपमध्ये, योगशायर ट्रेडिंगमध्ये. तर यांना काही कारसाठी सामान बघायचं ते बघतो आणि मग दाखवते मी अजून काय काय आहे ह्या शॉपिंग सेंटरमध्ये. ते दोन शॉप फिरून झालं आणि जे सामान पाहिजे होतं ते पण भेटलं आणि दुसऱ्या शॉपमध्ये जातो. इथे असे एका शॉपचे म्हणजे जे स्टॅच्यूज ठेवलेले असतात आणि त्याला ज्या त्या शॉपमध्ये जे काही क्लॉथ्स अवेलेबल आहे ते घातलेले असतात, तसं घालून आणि ते छान लॉन म्हणून आर्टिफिशियल त्यामध्ये असे ठेवले आहेत. छोटंसं कॅफे आहे, रेस्टॉरंट आहे, आणि ते छान ओल्ड एज जे असतात छान ते बसलेले असतात इथे कॉफीसाठी वगैरे. आम्ही ज्या शॉपमध्ये जात आहोत आहे पाऊंडलँड. इथे बरेच असं सामान, पाऊंडलँड यासाठी नाव आहे की बरंचसं सामान एक एक पाऊंडमध्ये इथे असतं. तर याचा पण आधी व्हिडिओ मी केला आहे. आणि हे जसं इथे बरेच काही चॉकलेट्स वगैरेचं ऑप्शन आहे जे 1-1 पाऊंडमध्ये आहे, म्हणजे आपले 100 रुपये. काही सामान असतं जे आहे 5 पाऊंडला 3 पाऊंडला, पण बरंच असं सामान जे आहे, टूथपेस्ट, टूथब्रश, असं शॅम्पू, इव्हन डिओ, हे सगळं 1-1 पाऊंडला असं असतं. तर इथे आता आम्ही बघतो काही थोडंफार सामान मुलांसाठी, आणि मग हे झालं की घरीच निघावं लागणार आहे कारण टिशाला पण पिकअप करायचं आहे. तर मेकअपचं तर बरंच सामान जसं नेलपेंट वगैरे 1-1 पाऊंडला असतं इथे. तर हे जसं आर्टिफिशियल नेल्स आहे, तर हे 1.50 पाऊंडला म्हणजे 1.5 पाऊंडला आहे. मास्क आहे, फेस मास्क हे 1 पाऊंडला आहे. तर पाऊंडला यासाठीच नाव आहे की बरंच असं सामान 1-1 पाऊंडला म्हणजे 100 रुपयाला आहे. इकडे सगळं आपलं गर्ल्सचं जे ॲक्सेसरीज असतात त्या आहेत, शॅम्पू वगैरे मी म्हटलं जसं शॉवर जेल आहे 1-1 पाऊंडला, शॅम्पूज आहेत 1-1 पाऊंडला, डिओ वगैरे 1-1 पाऊंडला आहेत. आणि हे पण बरंच मोठं शॉप आहे, इथे पण क्लॉथ्स आणि सगळं सगळं किचनचं सामान, गार्डनचं सामान, खाण्यापिण्याचं आणि क्लॉथ्स वगैरे पण आहेत. तर आता इथून बघतो काय काय मुलांसाठी भेटतं आहे, आणि मग इथून जेव्हा घरी जायला निघेल पुन्हा तेव्हा मग मी तुमच्याशी बोलते. तर हे असं सगळं मोठं शॉपिंग सेंटर आहे, सगळं खाण्यापिण्याचं सगळं इथे आहे, फर्निचर आहे, किचनचं सामान आहे, फार्मसी आहे. तर आमचं अर्धच फिरणं झालं इथून तर इथपर्यंत, जिथून आम्ही एंटर केलं आणि हा लास्ट एंड. आणि याच्या राईट आणि लेफ्ट साईडला पण बरेच मोठे मोठे शॉप्स आहेत, आणि प्रत्येक शॉपमध्ये गेल्यावर ॲटलिस्ट तिथेच 1-2 तास लागतात. आज फक्त बसने यायचं होतं, थोडंफार काही सामान घ्यायचं होतं ते भेटलं. आणि इथे असं वॉचचं पण शॉप आहे मोठं, न्यू लुकचं आहे इकडे. तर हे थोडं वरच्या वरती आलो आम्ही, तर वरून थोडं मागचं मी दाखवते कसं दिसतं. तर इथे बरेच क्रिसमसला वगैरे बरेच प्रोग्राम असतात, इथे नॅटिव्हिटी क्रिएट केलेली असते क्रिसमसचे. तर क्रिसमसला आम्ही आणतो मुलांना इकडे, आणि असं सॅटर्डेला पण इथे छान मार्केट भरतं बाहेर. तर एखाद्या वेळेस जर आलो मार्केटला तर त्याचा पण एक व्हिडिओ मी बनवेल. आता 10:57 होत आहेत आणि 11:04 बस आहे. आम्ही आता इथे येऊन बसलो आहे बस स्टॉपवर. इथे छान बेंचेस वगैरे टाकले आहेत आणि बस स्टॉप आहे तिकडे. तिकडे बरेच लोक आहेत बसमध्ये आणि इथे बऱ्याच ठिकाणी जाणाऱ्या बस येतात. ही जी व्हाईट बस चालली आहे ती टूरची बस होती, बरेच लोक त्यामध्ये गेले. तर ती कोणत्या तरी कॅसलला जात होती,
ती पण इथे उभी होते आत्ता, इथून ती गेली आणि इथे आता ही न्यू कॅसलची बस उभी आहे आणि आमच्या बसला अजून 4-5 मिनिट वेळ आहे. तर बऱ्याच बसेस इथनं पण जातात, मोठं आहे पण बस स्टॉप हे रोडवरच, पण बऱ्याच ठिकाणच्या बस इथून जातात. आणि हे शॉपिंग सेंटर जिथून आम्ही आत्ता बाहेर निघालो. तर आता थोडं ऊन वाटतं आहे, ऊन पडतं आहे असं. मिनटं झाले आम्ही बसमध्ये बसलो आणि जाताना पण सेम तेच वरचं आम्हाला समोरचं फ्रंट सीट भेटलं आहे. तरी होते पॅसेंजर्स, 7-8 पॅसेंजर्स खाली आहेत बसलेले, एक बॅक साईडला पण आहे एक लेडी बसलेली, पण बस खालीच आहे बऱ्यापैकी. आणि जातानाचं पण थोडंसं दृश्य मी दाखवते, कारण जाताना थोड्या वेगळ्या रूटने जाते बस, तर ते पण दाखवते. राऊंड अबाउट असतात आणि उजवीकडे येणाऱ्या उजवीकडून येणाऱ्या गाड्यांना प्रायोरिटी असते. जर बसच्या उजवीकडून एखादी कार येत असली तर बसला थांबावं लागतं. तर इथून मॉर्बेदचं हे बोर्ड आहे, आता मॉर्बेदमध्ये आम्ही एंटर करतो आहे आणि जवळपास मला वाटतं 6-7-7-8 मिनिटात आम्ही पोहोचू. आणि मग त्रिशाला पण पिकअप करायचं आहे. ते ह्या साईडला छान फार्म आहे, एकदम हिरवंगार असं गवत दिसतं आहे. काय पीक आहे काही आयडिया नाही, पण खूप छान हिरवंगार आहे. इकडे खूप दाट असे झाडं दिसत आहेत दूरपर्यंत. तर हे समरमध्ये खूप सुंदर असं सगळ्या घरांचे गार्डन असतात, डेकोरेट केलेले फ्लॉवर्स आलेले असतात, छान सुंदर असतं सगळीकडे. आणि इवन जे कॉमन प्लेसेस आहेत तिथे पण सुंदर फुलं आलेली असतात. आता ह्या साईडला घरं नाही आहेत, जेव्हा काही घरं येतील तेव्हा मी दाखवते की खूप छान गार्डन्समध्ये डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवलेले असतात, सुंदर सुंदर झाडं लावलेली असतात. आता ही जाणारी बस आहे, ती चालली आहे क्रॅम्लिंगटनला आणि तिकडनं ती न्यू कॅसलला पण जाते क्रॅम्लिंगटनमध्ये. पण जर डायरेक्ट ती बस घेतली तर 1 तास लागतो न्यू कॅसलला जाण्यासाठी. बाईक रायडर्स पण आहेत असे. हे वेदर थोडं चांगलं असतं की इथे बाईक्स घेऊन जातात काही दूरांतरावर असं. आणि एकामागे कसे 4-5 असतात, ते बरंच असं सर्कल करून जातात बाईक घेऊन. रस्त्याच्या कडेला तुम्हाला दिसत असते छान फुलं आली दोन्ही साईडला व्हाईट कलरची आणि खूप छान वाटत आहेत. तर बस आता आम्ही 4-5 मिनिटात पोहोचू. इकडे सगळं फार्म आहे आणि हे येलो कलरचे जे येत आहेत ते रॅपसीड फ्लॉवर आहेत, ते जेव्हा आले ते खूप सुंदर दिसतात. तर जसं मी म्हटलं घराचे गार्डन खूप सुंदर असतात. तर आता मागे एक घर गेला, तिथे छान गुलाबाची फुलं आलेली होती. आता इकडे घरं नाही, तिथे पुन्हा फार्म सुरू झाले, दोन्ही साईडला फार्म्स आहेत. कॉमन प्लेस जरी असली तरी खूप छान मेंटेन केलेली असते. ग्रास इथे ग्रास कटिंग झालेलं दिसतंय. तर असं नाही की गार्डन घराचे स्वतःचे असते, तिथेच छान मेंटेन असतं. पण जसं हे कॉमन प्लेसेसवर पण छान मेंटेन केलेलं आहे सगळं. आणि हे जे फुटबॉल ग्राउंड आहे समोर, तिथे पण ग्रास कटिंग झालेली आहे. तर असं सगळं व्यवस्थित, बाहेरचं पण कॉमन प्लेसेस पण मेंटेन केलेले असतात, त्यामुळे सगळं मेंटेन राहतं. आणि हा मोठा एक राऊंड अबाउट आहे. बस इथून लेफ्टला गाडी बस सॉरी टर्न करते आणि मग तिथेच आम्हाला आता उतरायचं आहे बस स्टॉपवर. आणि उतरलं की मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते. उतरलो आहे, ती जाते बस जाताना दिसते. आणि बस इथून आता 1-2 मिनिटाच्या वॉकवर घर आहे. आणि इथे पण पहा किती छान, हे कॉमनच प्लेस आहे, किती छान फुलं आलेत आणि ग्रास पण छान मेंटेन आहे दोन्ही साईडला. त्या साईडला पण तसंच आहे. तर असा होता आजचा दिवस. आज यांनी सुट्टी घ्यायचं प्लॅन केलं तर मग मला विचारलं आला की ही बस अशी बऱ्याचदा खाली जाते आणि आम्हाला असं बसायचं होतं वरती मस्त. कारने तर नेहमीच जातो आणि न्यू कॅसलला जेव्हा जातो तेव्हा एवढं म्हणजे मिळत नाही असं सीट सहसा. त्यामध्ये असतात बऱ्यापैकी लोकं, खूप गर्दी नसते पण असतात. ही बस बऱ्याचदा खाली जाते. तर अशा प्रकारे आज आम्ही दिवस स्पेंड केला. आता क्रिशाला स्कूलमधनं घ्यायचं आहे, आदर्शचा आज एक्स्ट्रा क्लास असल्यामुळे तो त्याला यायला बराच वेळ आहे. आता घरी जातो, थोडं काही खातो आणि मग क्रिशाला घेऊन घरी येतो. तर असा होता आजचा व्हिडिओ आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.